हेलो फ्रेंड्स, मी तुमचा इंग्लिश ट्रेनर जगदीश सर तुमच्यासमोर पॅसिव वॉइस आणि ॲक्टिव वॉइस यामधलं डिफरन्स आणि पॅसिव वॉइस बोलताना कसा वापरायचं याच्याबद्दलची इतंभूत माहिती सांगत आहोत. नाव आय एम गोइंग टू टेल डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्टिव वॉइस अँड पॅसिव वॉइस अँड हाऊ टू कन्वर्ट ॲक्टिव इन टू पॅसिव अँड हाऊ टू स्पीक इन पॅसिव वॉइस फॉर्म. आय एम गोइंग टू टेल यू. मित्रांनो पहा, जेव्हा तुम्ही माझ्याकडे टेन्स शिकले तेव्हा तुम्ही टेन्सचे पूर्ण कन्सेप्ट बारकाईने शिकलेले आहे. यू लर्न ऑल द कन्सेप्ट ऑफ टेन्स मायनरली. जसं हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे. इथे एक वाक्य आहे, समजा आपण इथे वाक्य घेऊ. वी टेक अन एक्झाम्पल. मी पत्र पाठवतो. इथे मी हा करता आहे, सब्जेक्ट आहे, ठीक आहे. पत्र हा ऑब्जेक्ट आहे आणि पाठवतो हा वी वन आहे, ठीक आहे. सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब हा मराठीत झाला. आता यू वॉन्ट टू मेक इट इंग्लिश, तर नंबर एक मी पाठवतो, नंबर दोन आणि नंबर तीन म्हणजे मागून पुढे जायचं, ओके. तर इथं कसं होईल, आय सेंड अ लेटर. आय सब्जेक्ट आहे, सेंड हा वर्ब आहे, अ लेटर हा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. इट इज अ सिम्पल प्रेझेंट टेन्स ॲक्टिव वॉइस, कारण सब्जेक्ट इज ॲक्टिवली गिवन हियर, ओके. आता तुम्हाला सांगायचं आहे, पत्र पाठवले जाते. विच फॉर्म्युला विल बी देअर. इथं पत्र हा ऑब्जेक्ट आहे, इथं पहा. पत्र इथं पहा, पत्र म्हणजे अ लेटर, हा झाला ऑब्जेक्ट आहे. आणि मग काय पाहिजे आपल्याला, इज एम आर पाहिजे फॉर्म्युलेनुसार. तर मग इथं काय होईल, अ लेटर इज सेंट, झालं वाक्य, पत्र पाठवले जाते. समजा हे वाक्य असतं, पत्र माझ्याकडून पाठवलं जाते, तर अ लेटर इज सेंट बाय मी. पत्र तुझ्याकडून पाठवलं जाते, अ लेटर इज सेंट बाय यू. पत्र रामकडून पाठवले जाते, अ लेटर इज सेंट बाय राम. पण इथं कडून आहे, द्वारा आहे, पण मेन उद्दिष्ट काय आहे, पत्र पाठवणे आहे. म्हणजे पॅसिव वॉइसच्या वाक्यामध्ये जास्त महत्त्व कशाला असते, ऑब्जेक्टला. कशाला असते, ऑब्जेक्टला. सब्जेक्टला महत्त्व नसते. तर पहा इथे हजार वाक्य घ्या. मी बस चालवतो, वाक्य कसं होईल, आय ड्राईव्ह अ बस. मग पॅसिव वॉइस बनवायचं आहे तुम्हाला, तर बस माझ्याकडून चालविली जाते, अ बस इज ड्रिव्हन बाय मी. जसं मी तुम्हाला माहिती देतो, आय इन्फॉर्म यू. काय वाक्य, आय इन्फॉर्म यू, ठीक आहे. मग तुम्हाला माहिती दिली जाते, जाते, तो ते तात, म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. तर वाक्य कसं होईल, यू आर, यू आर प्लुरल, यू आर इन्फॉर्म्ड, झालं. तुला माझ्याकडून माहिती दिली जाते, तर यू आर इन्फॉर्म बाय मी, ठीक आहे. जसं मी इंग्रजीमध्ये बोलतो, तर आय स्पीक इंग्लिश. इंग्रजीमध्ये बोललं जाते, इंग्लिश इज स्पोकन, ठीक आहे. कार रिपेअर केली गेली, हा कोणता टेन्स आहे, ला लिहिलेलं आहे, सिम्पल पास्ट टेन्स, ठीक आहे. पण इथे कार रिपेअर कोण केली हे माहीत नाही आहे, म्हणजे पॅसिव वॉइस आहे. तर इथे येईल, अ कार वॉज गेली, अ कार वॉज रिपेअर. समजा वाक्य असं असतं, मी कार रिपेअर केली. आणि इथं करता दिलेलं आहे, तर हे वाक्य झालं या फॉर्मॅटमधलं, ॲक्टिव वॉइसचा फॉर्मॅट. तर फॉर्म्युला कोणता फॉलो होईल, हा वाला फॉलो होईल. वाक्य कसं होईल मग, आय रिपेअर्ड अ कार, ठीक आहे. मग तुम्हाला हेच वाक्य पॅसेजमध्ये म्हणायचं आहे. तर इथं ऑब्जेक्ट घ्यायला लागेल, इथं पाहिजे सब्जेक्ट आहे प्लस व्ही टू आहे प्लस ऑब्जेक्ट आहे, म्हणजे इथे सिम्पल पास्ट टेन्सचा ॲक्टिव वॉइसचा फॉर्म्युला दिलेला आहे. आता यू वॉन्ट टू मेक इट पॅसिव वॉइस, मग तुम्हाला पॅसिव वॉइसचा फॉर्म्युला काय आहे, ऑब्जेक्ट प्लस वॉज वर्ब प्लस वी थ्री. मग तुम्हाला ऑब्जेक्ट काय, इथे अ कार आहे. मग केली, अ कार वॉज रिपेअर्ड बाय मी, माझ्या भावाने कथा सांगितली. तर हा ॲक्टिव वॉइस आहे, कारण माझा भाऊ डायरेक्ट इथे करता दिला आहे. तर इथं वाक्य कसं होईल, माय ब्रदर टोल्ड
स्टोरी। ठीक है, आता इथे काय आहे, माय ब्रदर सब्जेक्ट आहे, इथे वी टू आहे, इथे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हा फॉर्मुला लागू झाला सिंपल पास्ट टेन्सचा, ऍक्टिव्ह व्हायचा। आता हे वाक्य तुम्हाला सांगतात, कथा सांगितली गेली, कोण सांगितली काही लेन देन नाही, तर वाक्य कसं होईल, अ स्टोरी वॉज टोल्ड झालं। कळलं तुम्हाला कन्सेप्ट? हजारो वाक्य तुम्ही असे बनवू शकता, जसं घराचे बांधकाम केले गेले, कोण केले माहीत नाही, हाऊस वॉज बिल्ट। ठीक आहे, भाषण दिले गेले, स्पीच वॉज डिलिव्हर्ड। ठीक आहे, इंग्रजी शिकवली गेली, इंग्लिश वॉज टॉट। आणि हेच वाक्य, मी इंग्रजी शिकवली तर आय टॉट इंग्लिश, मग इंग्रजी शिकवली गेली माझ्याकडून तर इंग्लिश वॉज टॉट बाय मी। खरे ज्ञान दिले गेले, रियल नॉलेज वॉज गिवन। ठीक आहे, आमच्याकडून गुन्हा दाखल केला गेला, कोणाला तरी दाखवला, तर क्राईम वॉज रिपोर्टेड बाय अस। तर अशा प्रकारे ॲक्टिवाईजचं पॅसिव्हस होते, जेव्हा ॲक्टिवाईज असते तर हा फॉर्म्युला फॉलो होते। इथे व्ही टू वी वन आला आहे, तिथे इज एम आर वी थ्री, इथे व्ही टू वॉज वर वी थ्री, इथे विल शाल तर विल शाल बी वी थ्री, सब्जेक्टचं ऑब्जेक्ट। ओके, आता हे वाक्य पहा, झाडांना पाणी दिले जाईल। याकडे मला सांगा, झाडांना पाणी दिलं जाईल, कोण देत आहे माहीत आहे का, नाही, हा प्रॉब्लेम लागू होईल, मग प्लांट्स विल बी वॉटर्ड, इथे थर्ड फॉर्म हा वी थ्री झाला, वॉटरचा वॉटर्ड। ओके, तुम्ही हे वाक्य असं लिहू शकता, प्लांट्स विल बी गिवन वॉटर, इथे वॉटर हा नाउन झाला आणि गिवन हा वी थ्री झाला। अंडरस्टूड, हॅव यू अंडरस्टूड माय पॉईंट? झाडाची फुले तोडली जाईल तर फ्लावर्स ऑफ ट्री विल बी प्लॉक्ड, काय होईल, फ्लावर्स ऑफ ट्री विल बी प्लॉक, प्लॉक्ड, प्लॉकचा थर्ड फॉर्म प्लॉक्ड। पण समजा हे वाक्य असं असतं, आम्ही झाडाचे फुलं तोडू, आम्ही ते काय आहे, सब्जेक्ट आहे, मग इथे हा फॉर्म्युला फॉलो होईल, वाक्य कसं होईल, मग वी विल प्लॉक फ्लावर्स ऑफ ट्री, आम्ही झाडाचे फुलं तोडू। आता इथे सब्जेक्ट दिला आहे विल आणि शाल, इथे प्लस वी वन प्लस फ्लावर्स ऑफ ट्री हे ऑब्जेक्ट आहे। आणि कीप इन माइंड वन थिंग, बिना ऑब्जेक्टनं पॅसिवाईज बनत नाही, पॅसिवाईजमध्ये मेन कोण असते, ऑब्जेक्ट, जसं ॲक्टिव्ह वाईजमध्ये मेन कोण असते, सब्जेक्ट, तसं पॅसिवाईजमध्ये मेन असते ऑब्जेक्ट। इथं वाक्य कसं होईल, मग फ्लावर्स ऑफ ट्री, फ्लावर्स ऑफ ट्री ऑब्जेक्ट विल बी प्लॉक्ड बाय अस। कळलं तुम्हाला, फ्लावर्स ऑफ ट्री विल बी प्लॉक्ड बाय अस, म्हणजे आमच्याकडून झाडाची फुले तोडली जाईल। थोडक्यात माझं टीचिंग काय आहे, की तुम्हाला ॲक्टिव्ह वाईज आणि पॅसिव्ह वाईज कंपॅरेटिवली समजलं पाहिजे, हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू। कळलं तुम्हाला, मी भाजी खातो तर आय ईट व्हेज, मग भाजी खाल्ली जाते तर व्हेज इज इटन, तो गड्ड्यात पडतो तर ही फॉल्स इन डिच, मी तो दुश्मनासोबत लढला तर ही फॉट विथ एनिमी। आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहू, मी त्याला वस्तू पाठवत आहे, आता हा तो आहे इज अ फॉर्म्युला ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। ओके, मी हा डायरेक्ट करता आहे, ॲक्टिव्ह वॉइस आहे, वाक्य कसं होते, आय एम सेंडिंग हिम थिंग, आय एम सेंडिंग हिम थिंग, थिंग म्हणजे काय होते, वस्तू, इथे हिम हा ऑब्जेक्ट आहे। ओके, तो वाक्य कसं होईल, ही इज, कारण इथं पहा इथे सब्जेक्ट आय आहे, इथे इज एम आर आलेलं आहे, प्लस वी वनला आय एन जी दिलेलं आहे, प्लस हा हिम हा ऑब्जेक्ट आहे, हां, आय एम सेंडिंग हिम अ थिंग, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोघांचे कन्सेप्ट आहे। आमच्या गावात जलतरणिका बांधली जात आहे, इथे जलतरणिका बांधणारे कोणतरी व्यक्ती आहे, ते लपलेली आहे, हिडन आहे, कोण बांधत आहे माहीत नाही आहे, म्हणजे इथे फॉर्म्युला हा फॉलो होईल, म्हणजे वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे। ठीक आहे, तर वाक्य कसं होईल, मग अ स्विमिंग पूल, अ स्विमिंग पूल
इज बीइंग थर्ड फॉर्म बिल्ट इन आवर विलेज आमच्या गावात संदर्भ वाक्य असं असतं सरकार आमच्या गावात जलतरणिका बांधत आहे तर कसं झालं असतं गव्हर्नमेंट इज बिल्डिंग अ स्विमिंग पूल इन अवर विलेज याला एक महान वक्ता समजला जात होता आता कोणीतरी व्यक्ती आहे ज्याच्याकडून त्याला एक महान वक्ता समजला जात होता ते वाक्य पैसे आहे कसं होईल मग ही वॉज बीइंग कन्सिडर्ड अ ग्रेट ओरॅटर एक महान वक्ता ठीक आहे समजा आपण म्हणतो असतं आम्ही त्याला महान वक्ता समजत होतो तर मग हा फॉर्म्युला झाला असता इथं आम्ही काय आहे सब्जेक्ट आहे तर वी वर कन्सिडरिंग हिम अ ग्रेट ओरॅटर मग पॅसिवाईज हिमचंही होतं ही वॉज बीइंग कन्सिडर्ड अ ग्रेट ओरॅटर बाय अस ते विहीर खोदली जात असेल आता इथे कोणतरी खोदत असेल पण इथे कोण खोदतं हे कन्फर्म नाही आहे कोणाकडून तरी खोदल्यात असेल कोणतरी असेल आपल्याला महत्त्वाचं काय काय विहीर खोदली जात आहे जात असेल तर मग कसं होईल अ वेल विल बी बीइंग डग देअर पण मित्रांनो याचं पॅसवेस बनत नाही कारण विल बी शाल बीचं इथं बीइंग लागेल जसं विवन वाजवरचं वाजबिंग वॉर बिंग इज ॲम आर्थ इज बिंग ॲम बिंग आ बिंग तसंच इथं विल बीचं विल बी बिंग व्हायला पाहिजे पण अशा प्रकारचं पॅसिवाईज कोणीच बनवत नाही कारण बी बिंग असं फॉर्म्युला कोणी फॉलो करत नाही अंडरस्टूड म्हणून फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पॅसिवाईज होत नाही आणि का होत नाही कारण कळलं का बी बिंग म्हणजे बीचे दोन रूपं एका वेळेस येऊ शकत नाही बोलताना ऑड वाटते असा नियम नाही म्हणून तुम्ही फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पॅसिवाईज होत नाही इंग्रजीमध्ये 12 टेन्स आहे 12 टेन्सपैकी फक्त 8 टेन्सचं पॅसिवाईज होते अंडरस्टूड त्याच्यामध्ये शेवटचे ते 3 टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तिथं ऑलरेडी सब्जेक्ट हॅव बीन हॅज बीन वी वन प्लस आय एन जी येते तो अभ्यास करत आलेला आहे तर ही हॅज बीन स्टडिंग मग इथं बी नंतर कोणता फॉर्म्युला वापरणार आहे पॉसिबलच नाही आहे बरोबर आहे म्हणून उरले जे 3 टेन्स आहे शेवटचे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स या 4 टेन्सचं पॅसिवाईज होत नाही कारण तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये बसतच नाही तुम्ही पाहून घ्या यू गो टू सी आता बी बिंग असं होणार नाही इट इज नॉट पॉसिबल म्हणून याचं पॅसिवाईज होत नाही हा मुद्दा मात्र प्रकर्षाने दिमागात ठेवा आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य पाहू असे पाहुण्यांना आमंत्रित केले गेले आहे हा टेन्स कुठला सांगा मला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स पॅसिवाईज इथे हा फॉर्म्युला फॉलो होईल बरोबर इथं हा ॲक्टिवाईज आहे आपल्याला इथं पॅसिवाईज पाहिजे कारण कोणं आमंत्रित केलेलं आहे माहीत नाही आहे तर 500 गेस्ट हॅव बीन इन्व्हायटेड म्हणजे 500 पाहुण्यांना आमंत्रित केले गेले आहे समजा ॲक्टिव्ह असतं मी 500 पाहुण्यांना आमंत्रित केले आहे तर इथे हा फॉर्म्युला फॉलो झाला असता आय हॅव इन्व्हायटेड 500 गेस्ट झालं असतं आय हॅव इन्व्हायटेड 500 गेस्ट ठीक आहे मग इथे सब्जेक्ट आहे हॅव हॅज आहे ओके प्लस V3 आहे प्लस हे एक्सटेन्शन आहे सॉरी हे ऑब्जेक्ट आहे आता आपल्याला पॅसिवाईज बनवायचं आहे तर प्रथम आपण ऑब्जेक्ट घेतला असता 500 गेस्ट हॅव बीन इन्व्हायटेड बाय अस पॉईंट क्लिअर झाला म्हणजे ॲक्टिवाईजमध्ये करता डायरेक्ट असते त्याला ॲक्टिवाईज म्हणतो पॅसेजमध्ये कर्त्याला महत्त्व नसते बिना कर्त्यानं वाक्य पूर्ण होते त्याला पॅसेज म्हणतो तुम्ही लागत असतं बारकाईने अभ्यास करा 500 पाहुण्यांना आमंत्रित केले गेले आहे कोणं केले काही महत्त्वाचं नाही आहे माहिती नाही फक्त महत्त्वपूर्ण मुद्दा एक असा का 500 पाहुण्यांना आमंत्रित केले गेले आहे मग फॉर्म्युला 500 गेस्ट हॅव बीन इन्व्हायटेड बरोबर आहे खरं ज्ञान दिलं गेलं आहे कोणं दिलं हे महत्त्वाचं नाही आहे तर रिअल नॉलेज हॅव बीन गिवन येथे वीर खोदली गेली आहे अ वेल हॅज बीन सिंग्युलर आहे ना डग हियर कोणं खोदली महत्त्वाचं नाही आहे ठीक आहे घराची तोडफोड केली गेली आहे हाऊस हॅज बीन व्हॅन्डलाइज्ड व्हॅन्डलाइज शब्द दिला आहे तुम्हाला तोडफोड करणे डाव्या बोटात अंगठी घातली गेली आहे रिंग हॅज बीन ओर्न इन लेफ्ट फिंगर एड्सचे फाकीत वर्तवले गेले आहे कोणं वर्तवले गेले आहे माहीत नाही तर एपिडेमिक ऑफ एड्स
हॅज बीन प्रिडिक्टेड. पास्ट परफेक्ट टेन्स, इथे ल होता इज अ मराठी रिकग्नेशन. ल होता जसं मी म्हटलं, काकड्या सहसा कच्च्या कच्च्या खाल्ल्या जा गेल्या होत्या. तर कुकुंबर हॅड बीन इटन रॉ. आठची बस रद्द केली गेली होती. 8 o'clock बस हॅड बीन कॅन्सल्ड. ड्रायव्हरने आठची बस रद्द केली होती. तर हे काय आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर मग कसं होईल, ड्रायव्हर हॅड कॅन्सल्ड 8 o'clock बस. ठीक आहे, आता इथे करता कोण आहे, ड्रायव्हर. मग हॅड आलं, मग इथे काय आलं, V3 आलेलं आहे. मग 8 o'clock बस काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता तुम्हाला याला बनवायचं आहे पॅसिव व्हॉइस. आपल्याला ड्रायव्हरला महत्त्व द्यायचं नाही आहे, करता सांगण्याची गरज नाही आहे. महत्त्वपूर्ण मुद्दा आहे कसं आहे का, आठची बस रद्द केली गेली होती. तर मग 8 o'clock बस हॅड बीन, म्हणजे हा फॉर्म्युला, 8 o'clock बस हॅड बीन कॅन्सल्ड. शुद्ध अन्न खाल्ले गेले होते. प्युअर फूड हॅड बीन इटन. ठीक आहे, आईवडिलाचे पालनपोषण केले गेले होते. कोणाकडून तरी केले गेले होते, तर पॅरेंट्स हॅड बीन नरिश्ड. ठीक आहे, इंग्रजी बोलले गेले होते, इंग्लिश हॅड बीन स्पोकन. ठीक आहे, क्लास अटेंड केला गेला होता, क्लास हॅड बीन अटेंडेड. चांगले शिकवले गेले होते, गुड टीचिंग हॅड बीन डन किंवा गिवन. शुक्रवार त्याला काठीने मारण्यात आले होते. आता इथं मारणारा कोणतरी व्यक्ती आहे, तो हिडन आहे. ही हॅड बीन बीटन, बीट बीट बीटन, तीन फॉर्म पाठ पाहिजे. ही हॅड बीन बीटन विथ अ स्टिक. हे वाक्य असं असतं, सरांनी त्याला काठीने मारले होते. तिथं सर कोणाला असता, करता. सर हॅड बीटन हिम विथ अ स्टिक, विथ अ स्टिक. आता याचा पॅसेज बनवायचा आहे. हिम हा ऑब्जेक्ट आहे, इथं सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीटन हा V3 प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस एक्सटेन्शन. मग इथं काय, हिमचं काय होईल, ही हॅड बीन, म्हणजे हा फॉर्म्युला, ही हॅड बीन बीटन विथ अ स्टिक, विथ अ स्टिक बाय टीचर, सरांकडून. कन्सेप्ट क्लिअर झाला. फ्युचर परफेक्ट टेन्स ल असेल, माहिती दिली गेली असेल, इन्फॉर्मेशन. आता इथे माहिती दिली गेली असेल, हा फॉर्म्युला पॅसिव व्हॉइसचा आहे, कारण कोणी दिली माहीत नाही आहे. तर इन्फॉर्मेशन विल हॅव बीन गिवन, पण हेच वाक्य असं, मी माहिती दिली गेली असेल की त्याने माहिती दिली असेल, तर ही विल हॅव इन्फॉर्म, द इन्फॉर्मेशन विल हॅव बीन गिवन टू हिम बाय मी. अंडरस्टूड? तर अशा प्रकारे तुम्ही ॲक्टिवचा पॅसिव व्हॉइस पूर्ण 8 टेन्समध्ये करू शकता. इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर या फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव व्हॉइस होत नाही. ऑलरेडी आय टॉट यू, ऑलरेडी आय टोल्ड यू. तर फक्त 8 टेन्सचं पॅसिव व्हॉइस होते, इतकं मात्र दिमागात ठेवा. ओके, आता या सर्व कन्सेप्टचा क्वेश्चन फॉर्म कसा आहे ते हे बी क्लिअर करून टाकतो. आता मी तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव व्हॉइसचा क्वेश्चन फॉर्म कसा बनते सांगतो. जसं बघा, येते वीर खोदे जाते, कसं होईल, अवेल इज, अवेल ऑब्जेक्ट इज डग हियर, याचं निगेटिव्ह करा. येते वीर खोदली जात नाही, कसं होईल, अवेल इज नॉट डग हियर. येते वीर खोदली जाते का, इज अवेल डग हियर. येते वीर खोदली जात नाही का, इजंट अवेल डग हियर. येते वीर कोण खोदतो, हु इज डग वेल हियर. येते वीर कोणाकडून खोदली जाते, बाय हुम इज वेल डग हियर. हे झालं पॅसिव्हचा क्वेश्चन फॉर्म. 22 लोकं मारली गेली आहे, ल आहे आलं, म्हणजे कोणता टेन्स आहे, 22 लोकं मारली गेली आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर 22 पीपल हॅव बीन किल्ड इन मिशा. जसं 288 लोक रेल्वे अपघात मारली गेली आहे, तर 288 पीपल हॅव बीन किल्ड इन रेल्वे ॲक्सिडेंट. ठीक आहे, आता कोणाकडून 288 लोक मारली गेली आहे, कसं होईल मग, बाय हुम हॅव 288 पीपल बीन किल्ड इन रेल्वे ॲक्सिडंट. कन्सेप्ट कळला, हे पॅसिव व्हॉइसचा क्वेश्चन फॉर्म आहे. रेकॉर्ड कोणी मोडला, कसं होईल मग, मोडला, सिम्पल फॉर्म. तर हुवन वॉज ब्रोकन रेकॉर्ड, पॅसिव व्हॉइसचा क्वेश्चन फॉर्म आहे. जसं ज्याला तुम्हाला
त्याने रेकॉर्ड मोडला तर कसं होईल, तर ही ब्रोक रेकॉर्ड होईल, हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस, ही ब्रोक रेकॉर्ड, मग त्याच्याकडून रेकॉर्ड मोडला गेला तर रेकॉर्ड वॉज ब्रोकन बाय हिम, हे झालं पॅसिव्ह व्हॉइस, कळलं ना तुम्हाला. मग कोणाकडून रेकॉर्ड मोडला गेला तर बाय हुम वॉज रेकॉर्ड ब्रोकन. फक्त रामचा जन्म कुठे झाला हे वाक्य आहे. हे ॲक्टिव्ह का पॅसिव्ह आहे? पॅसिव्ह आहे, कारण जन्म देणारी कोणतरी आई हिडन आहे. तर मग इथं काय, व्हेअर वॉज राम बॉर, ठीक आहे. आता हे पॅसिव्ह कसा आहे पहा, आईने रामला जन्म दिला तर हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस, मदर बॉर्न राम, हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस. मग आईकडून रामचा जन्म झाला तर राम वॉज बॉर्न बाय मदर, कळलं. बघ रामचा जन्म कुठे झाला तर व्हेअर वॉज राम बॉर्न. असे टेक्निकली तुम्हाला क्वेश्चन फॉर्मसुद्धा पॅसिव्ह व्हॉइसचे बनवता आले पाहिजे. त्याला दवाखान्यात भरती केले जाईल, कसं होईल, कोणाकडून केलं जाईल पॅसिव्ह व्हॉइस आहे, कसं होईल, ही विल बी ॲडमिटेड टू हॉस्पिटल आणि मी त्याला दवाखान्यात भरती करील, तर कसं होईल मग, आय विल रश हिम इन हॉस्पिटल. त्याला दवाखान्यात कोणाकडून भरती केली जाईल तर बाय हुम विल ही बी रश टू हॉस्पिटल. कळलं तुम्हाला कन्सेप्ट? अशा प्रकारे तुम्हाला हे थोडे थोडे बारकावे याचे समजले पाहिजे. तर मित्रांनो, मला वाटते हा व्हिडिओ जर तुम्ही केअरफुली बारकाईने शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला डेफिनेटली पॅसिव्ह व्हॉइस कळलं असेल. असेच व्हिडिओ पाहत राहा, स्टडी करत राहा, तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस आणि इंग्लिशचं डिटेल ग्रामर चांगल्या प्रकारे कळेल. धन्यवाद.